पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज वाटपाची विशेष माहिती हाती घेण्याच्या सूचना केंद्र शासनाच्या वित्त विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी विशेष कर्ज मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी ऋषेश जयवंशी यांनी दिली आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचे जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांसाठी विशेष कर्ज मोहीम सुरू करण्यात आली आहे. विशेषतः असे शेतकरी ज्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळालेला आहे, परंतु आजवर कुठल्याही वित्त संस्था किंवा बँकांकडून किसान क्रेडिट योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला नाही, त्यांच्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी बँकेकडून पीएम किसान योजनेचा लाभ घेतला आहे अशा शाखांशी किसान क्रेडिट मिळवण्यासाठी संपर्क करावा. ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेतलेला आहे परंतु त्यांना वाढीव पतमर्यादा मिळू शकते, त्यांनीही आपल्या बँक शाखेशी संपर्क साधावा. तसेच शेतकऱ्यांनी आपले अर्ज सर्व आवश्यक कागदपत्र दाखल केल्यानंतर 15 दिवसांनी त्यांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना बँकांना देण्यात आलेल्या आहेत. हे शेतकरी सुटसुटीतरित्या तयार केलेल्या एक पानी अर्ज भरून कर्ज मागणी करू शकतात. हा अर्ज नमुना यासाठी IBA संस्थेकडून बँकेला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच सर्व संबंधितांना याविषयी सूचना आणि निर्देश देखील देण्यात आले असून सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी गाव पातळीवर यासाठी विशेष मोहीम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वोत्परी सहकार्य करावे अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तसेच या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन देखील जिल्हाधिकारी ऋचेश जयवंशी यांनी केलंय. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आहे. तर असे आमच्या जिल्ह्यात पीएम किसानचे जवळपास 1,85,000 किती लाभार्थी आहे, 90,000 लाभार्थी आहे, 90,314 एवढे लाभार्थी आहे. याच्यापैकी सर्व जे पीएम किसानचे लाभार्थी आहेत त्यांना केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे कंपल्सरी किसान क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे. सर्व लाभार्थ्यांना, काही ज्याच्यापैकी लाभार्थी असे सुद्धा असू शकतात ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल पूर्वीच्या, जर त्यांच्याकडे असेल तर जर त्यांना लिमिट वाढवून घ्यायची असेल तर लिमिट वाढवून द्यायची आहे. जर त्यांचं किसान क्रेडिट कार्ड डिएक्टिवेट असेल तर ते ऍक्टिवेट करून आणि नवीन लिमिट सेक्शन करायची आहे. आणि सर्वात महत्वाचा, जर त्या किसान क्रेडिट कार्ड या पीएम किसान लाभार्थ्याला किसान क्रेडिट कार्ड बरोबर दुग्ध व्यवसाय किंवा मवेशी व्यवसाय किंवा मत्स्य व्यवसायासाठी जर पैसा पाहिजे असेल, जर त्याच्यासाठी ॲडिशनल लिमिट पाहिजे असेल, ती लिमिट सुद्धा सेक्शन करून देण्यात आम्ही कटिबद्ध आहोत. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News, हिंगोली.